नमस्कार, मी लतिका, महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. मी आज तुम्हाला आलू टिक्की बनवून दाखवत आहे. आलू टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे फ्राय करण्यासाठी तेल, हे बटाटे शिजवलेले आहेत आणि मी साल काढून घेतलेली आहे. ही एक चमचा, ह्या चमच्याने एक चमचा चण्याचं पीठ आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ, ह्या तीन मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत, ह्या दोन लसूण, दोन पाकळ्या लसणाच्या, एक छोटा तुकडा अद्रकचा, ही एक चिमूटभर ओवा आहे, हे धनं जिरं आणि बडीशेप पावडर आहे, ही हळद, ही हळद अर्धा चमचा, हिंग पावडर एक चिमूटभर आहे, चवीपुरतं नमक अर्धा चमच्याला पण कमी लाल तिखट आहे, ही एक ही एक मोठा चमचा चण्याचं पीठ आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ आहे आणि कोथिंबीर. हे बटाटे असे चांगले बारीक करून घ्यायचे. हे बघा, असं बारीक चांगलं करून घ्यायचं. मी सगळं हातानंच मॅश करून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी अजून एकदा सांगते, हे कोथिंबीर आहे. कोथिंबीर थोडी जास्त टाकली तरी चालते. ही हिरवी मिरची आहे, हिरवी मिरच्या तीन बारीक करून घेतल्या आहेत. ह्या तीन लसणाच्या पाकळ्या आहेत, मी खिसून घेतलेल्या आहेत बारक्या खिसणीनं. अद्रकचा अर्धा तुकडा आहे बघा, असा खिसणीनं खिसून घेतला आहे. एक चिमूटभरच ओवा आहे, ही अर्ध्या चमच्याला कमी हळद आहे आणि ही थोडीशी एक चिमूटभर हिंग पावडर, हे धनं जिरं आणि बडीशेपची अर्धा चमचा पावडर आहे, चवीपुरतं नमक, ही लाल तिखट अर्ध्या चमच्याला पण कमी आहे. आता हे बेसन पीठ आहे, एक चमचा बारका बेसन पीठ घातलेलं आहे आणि ही अर्धा चमचा तांदळाचं पीठ आहे. तर तुम्ही ब्रेड बी टाकू शकता बारीक करून, ब्रेडला थोडं भाजून बारीक करून टाकू शकता, पण मी हे टाकलेलं आहे. ह्या चमच्याने एक चमचा बेसन पीठ आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ. हे बघा, ही एक जीव चांगलं झालेलं आहे. तवा मी गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये बघा, एक चमच्यानं एक चमचा तेल टाकते असं. हे बघा, जास्त तेल नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. हे बघा, लहान मोठ्या जसा आकार बनवायचा तसा बनवू शकतो आपण.
की बघा, असे असे टिक्के टाकलेले तव्यामध्ये, एक 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 पुढे मागे करून असे चांगली भाजून घ्यायची. बारीक गॅसवर ठेवलेलं आहे. हे बघा एकदम कडक अशा चांगल्या भाजून घ्यायच्या बारीक ह्याच्यावर, फासवर नाही भाजायच्या. अशा बघा ह्या दोन दोन मिनटाला उलट्या पलट्या करायच्या, अशा म्हणजे चांगल्या भाजतात, अशा क्रिस्पी कडक अशा व्यवस्थित सारख्या उलट्या करायच्या, ना हलवायचं सारखं. जसं सारखी जागा चेंज केली ना त्यांची त्याच्या का, हे अशा कडक एकदम बनतात. गॅस आता मी बंद करते. ही आलू टिक्की जर तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर भी करा.